आमचे सहकारी व मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री व्यंकटेश शेतकरी विणकरी सहकारी सुतगिरणीचे चेअरमन माननीय श्री अशोकराव स्वामी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ व स्वामी मित्र परिवार. जयंतीसाहेब ब्रांडसाहेब यांच्या उरुसाची आठवड्याभरापासून जय्यत तयारी सुरू आहे. कबनूरचा जयंतीसाहेब ब्रांडसाहेब यांचा उरुस म्हणजे पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक आहे. काल रविवारी जयंतीसाहेब ब्रांडसाहेब दर्गा येथे मंडप चढवण्याचा कार्यक्रम गावातील मान्यवरांच्या हस्ते पार पडला. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि संपूर्ण पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कबनूर येथील ग्रामदैवत जयंतीसाहेब व ब्रांडसाहेब उरुस समिती यांचा उरुस 4 एप्रिलपासून साजरा होत आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी दर्गा येथे मंडप चढविण्याचा कार्यक्रम मानकरी आणि विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. तर बुधवारी सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत तुर्बत्तीला पाणी घालण्याचा विधी होईल. तर रात्री 12 वाजता गंतलेपन होऊन उरसाला प्रारंभ होईल. त्यानंतर सर्व भाविकांना दर्शनासाठी तसेच गलेप व नवस फेडण्याचा कार्यक्रम सुरू होईल. उरसानिमित्त 4 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता लहान गट पाळण्याच्या शर्यती, 9 वाजता मोठा गट पाळण्याच्या शर्यती तर 9:30 वाजता सायकल शर्यत होईल. शुक्रवारी 5 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता आदत जनरल गट बैलगाडी शर्यत, सकाळी 9:30 वाजता जनरल ब गट बैलगाडी शर्यत व त्यानंतर जनरल अ गट बैलगाडी शर्यत होईल. तर याच दिवशी दुपारी 4 वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी 6 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता मोटरसायकल बरोबर म्हैस पळवणे शर्यत तर रविवारी 7 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता शिवशंभू मर्दानी दानपट्टा मंडळ कबनूर व जय भवानी व्यायाम मंडळ इचलकरंजी यांचा मैदानी खेळाची प्रात्यक्षिके, तसेच दुपारी 4 वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. तर गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी 9 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता गावगन्ना बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सरपंच सौ शोभा पवार, उपसरपंच सुधीर लिगाडे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, समीर जमादार, सैफ मुजावर, प्रवीण जाधव, हुसेन मुजावर, अल्ताप मुजावर, प्रमोद पाटील, अशोक पाटील, रियाज मुजावर, जयकुमार काडाप्पा, मधुकर मनेरे, सलीम मुजावर, पापालाल संधी, निलेश पाटील, फिरोज मुजावर, सरदार मुजावर, बबन केटकाळे, शंकर सुतार, विजय देसाई, ओंकार सुतार, जावेद मुजावर आदींसह ग्रामपंचायत सदस्य, उरुस कमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीसाहेब ब्रांडसाहेब यांचा उरुस 4 एप्रिल 2024 रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने कबनूरमध्ये सणाबद्दलप्रमाणे मंडप तोडण्याचा कार्यक्रम आज रविवार रोजी संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर सर्व कबनूरपासून जी वाहने बायपास होतात सणाबद्दलप्रमाणे पंजेगा कारखाना रोड टी एम पाटील मार्ग या रस्त्यापासून पंजेगा कारखाना इचलकरंजी मार्गे वाहने बायपास केलेले आहेत. त्याचबरोबर इचलकरंजीहून येणारे वाहने पंजेगा कारखाना ते परत टी एम पाटील मार्ग ते कोल्हापूर रोड या पद्धतीने बायपास मार्ग केलेला आहे. त्याचबरोबर सणाबद्दलप्रमाणे जे मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आलेले आहेत. यावर्षी फक्त पळणे, सायकल शर्यती, कुस्ती असे कार्यक्रम आपण त्याचबरोबर बैलगाडी शर्यत्या आणि म्हैस पळवणे आणि मर्दानी खेळ अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तरी सर्व भाविकांनी असा लाभ घ्यायचा आहे आणि उरुस हा अत्यंत शांततेने पार पाडायचा आहे. या कबनूरच्या आपल्या उरुसानिमित्त सर्व भाविकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. ग्रामदैवत जयंतीसाहेब ब्रांडसाहेब की दोस्त.